आयुक्त हटवा असा नारा देत बुधवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केलेलं सत्याग्रह आंदोलन आज दुसऱ्या दिवशी कायम आहे. पालिकेच्या कार्यालयात आज दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपले आंदोलन चालू ठेवले. आयुक्तांनी जाहीर केलेल्या 188 कोटींच्या विकास कामाच्या यादीची होळी यावेळी राष्ट्रवादीकडून पालिकेसमोर करण्यात आली. शहरातील विकास कामांमध्ये आयुक्त रवींद्र खेबडकर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन चालू केले आहे. आज राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संजय बजाज यांनी सहभाग घेत आयुक्तांच्या भूमिकेचा निषेध केला. तसेच तातडीने आयुक्तांनी याबाबत लक्ष द्यावे अन्यथा महापालिकेला घेराव घालू असा इशाराही दिला आहे. आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आयुक्तांना जरा सुद्धा वाटत नाही की आज 25-30 नगरसेवक ठिय्या आंदोलन महापालिकेच्या दालनात येऊन करतात त्याची कारणे विचारायचं जरा सुद्धा त्यांना वाटत नाही. आमची साधी आणि सुधी मागणी अशी आहे, त्यांनी जी बजेट मंजूर केलेला आयुक्तांनी ती पूर्ण करावी.